नमस्कार शेतकरी बांधवांनो, नव भारत टीव्ही या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज असं आहे की आपण गॅस घेत असतो। आज गॅसच्या किमती मित्रांनो, घरगुती गॅस आपल्याला जर घ्यायचं म्हटलं, आज टाकी जर घ्यायची म्हटलं तर मित्रांनो 900 रुपये देखील गॅसला मोजावं लागत आहे एका सिलेंडरला। तर आज आपल्याला मित्रांनो, आपल्या घरी आपल्याकडे गाई म्हशी जनावरं असतात, मग अशा वेळी आपल्याला त्या जनावरांच्या शेणापासून आपल्याला कसा घरच्या घरी गोबर गॅस तयार करता येईल हे मित्रांनो आपण पाहणं गरजेचं आहे। दिवसेंदिवस ह्या इंधनाच्या किमती वाढत चाललेल्या असल्यामुळे मित्रांनो, आता गॅसची देखील आपल्याला घरी तयार करणं हे काळाची गरज येणार आहे। तर मित्रांनो, आपण आज गॅस कसा घरच्या घरी तयार करायचा आज आपण ते प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून ह्याचा प्लॅन आज आम्ही थोडक्या एका बॉटलमध्ये करून दाखवत आहे, पण हा प्लॅन तुम्ही भविष्यात मोठा देखील करून तुमच्या घरचा जे स्वयंपाक करतो आपण त्याच्यासारखा गॅस देखील तुम्ही तयार करू शकचाल। तर आता आपण कशा पद्धतीने गॅस तयार करायचा आहे ती तुम्हाला मी प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तर चला आता आपण गॅस कसा तयार करायचा आहे ते पाहूया आणि व्हिडिओ हा संपूर्ण। आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे एक बाटली असली घ्यायची आहे मोठी, ही बाटली झाली की नंतर आपल्याला लागणार म्हणजे दुसरं म्हणजे शेण घ्यायचं आहे। जर्सीचं असू म्हशीचं असू शेण चालत आहे, गावरान गाईचं असलं तरी चांगलं आहे, शेण घ्यायचं आहे। अजून दुसरं म्हणजे ही सलाईनचा पाईप एक लागत आहे, हे फार जुनं आहे, टाका वस्तूपासून करणार आहोत मित्रांनो आपण एकदम। तर असा एक पाईप एक आपल्याला घ्यायचा आहे। सर आता शेण घेतलेलं आहे आणि शेण घेतल्यानंतर 1 लिटर पाणी ओतायचं आहे, ते असं पूर्ण एका काठीने हलवून घ्यायचं आहे। पूर्ण असा एकदम आपण जसं सडा टाकायला करतो पूर्ण गाळ, तसा गाळ करून घ्यायचा आहे। आता हे तयार झालं आहे पूर्ण। आता आपण ह्या टोपण्याला होल पाडून घेऊया आणि जेणेकरून त्यामध्ये आपल्याला जे सलाईनचा पाईप आहे तो पाईप बसवायचा आहे। तर आता होल पाडून घेऊ, ह्याला गरम करून होल पाडावं लागणार। त्याच्याकडे फ्युचिक वतायचं आहे जेणेकरून आपला गॅस लीक राहू नये, त्याच्यावरती हा निर्मा टाकायचा आहे। आता आपल्याला बॉटलमध्ये भरायचं आहे ती। एवढ्या प्रमाणामध्ये बाटलीत शेण भरलेलं आहे आणि फुल भी बाटली भरायची नाही। तर आता आपण ह्याचा इयर काढू। हे काढताना हे टोपण लगेच लावायचं आहे, टोपण जॅम लावायचं आहे। अशा प्रकारे आता बाटली पूर्ण त्यातील पूर्ण सगळा इयर काढलेला आहे। मग हा इयर काढल्यामुळे आता नंतर आपला जो गॅस तयार होणार आहे तो ह्यामध्ये तयार होणार आहे। तर आता सगळी बाटलीचा पूर्ण इयर काढलेला आहे। अशा पद्धतीने चिमली पाहिजे बाटली, हवा लीक बिलकुल कुठंसुद्धा राहिलेली नाही पाहिजे, जेणेकरून गॅसच तयार होऊ शकत नाही। तर ह्याला आता 5 दिवस ठेवायचं आहे आणि 5 दिवसानंतर आपला मग पूर्ण ह्याच्यामध्ये गॅस तयार होणार आहे। 5 दिवसानंतर आम्ही तुम्हाला गॅस कशा पद्धतीचा तयार झाला आहे डायरेक्ट तुम्हाला आम्ही हा गॅस पेटवूनच दाखवत आहे। तर 5 दिवस झाल्यानंतर बघूया आता आपण। तर मित्रांनो, आपण जे घरच्या गाईचं शेण घेऊन जे गोबर गॅस तयार करणार होतो मित्रांनो, तर त्याला आज जवळजवळ 5 ते 6 दिवस कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो। आणि आपण 6 दिवसाने आज बघत आहे, आता ही बाटली आपली फुल टून भरलेली आहे, जेणेकरून अशी आपण पूर्वी बाटली सुरुवातीला आपण अशी चिंबवली होती पूर्ण, त्यातली हवा काढली होती, आता बाटली फुल भरलेली आहे। आणि आज आपण आता प्रत्यक्ष बघू कशा पद्धतीने आपल्या गोबर गॅस आपल्या घरच्या गाईचं शेणापासून तयार झालेला आहे ते आता मी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवतो। तर आता आपण काळी पेटीने पेटून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आम्ही गॅस तयार केलेला आहे, जेणेकरून आम्ही छोट्या बॉटलमध्ये तयार केलेला आहे, ह्याचा तुम्ही प्रोजेक्ट मोठ्या पद्धतीने देखील करू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर नव भारत टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।